तयार केलेला आहे. कुठल्याही कोणत्याही दुसऱ्या वाहनांना त्यांनी इथे मार्गावर येऊ. म्हणजे तुझ्याकडे येतोच मी वेदांतकडे जाऊया. वेदांत, दोन्ही बसेस निघालेल्या आहेत आता आमदारांच्या. नक्कीच अश्विन, आपण दृश्यांमध्ये बघतोय या दोन्ही बसेस निघाल्या आहेत. खरं तर 5 वाजताच हे गोवा विमानतळावर निघणार होते, मात्र उशीर झालाय, त्यामुळे मुंबईत सुद्धा यांना पोहोचायला उशीर लागेल. 6:15 मुंबईमध्ये हे सगळे आमदार येणार होते आणि ते ताज प्रेसिडेंट इथे जाणार होते आणि जिथे भाजप आमदारांसोबत बैठक होणार होती. मात्र आता सध्या उशीर झालेला आहे आणि इथनं जरी आपण बघितलं गोवा विमानतळ 35 मिनिटाचं अंतर आहे, म्हणजे 6 वाजता हे गोवा विमानतळावर पोहोचतील आणि तिथून पुढे 1 सव्वा 2 वाजाचा प्रवास, म्हणजे साधारणपणे 7:15-7 हे मुंबईमध्ये दाखल होतील. आमदारांच्या दोन्ही बसेस आपण बघितलं, आधी 2 बसेस गेल्या होत्या, त्यामध्ये त्यांचे स्वीय सहायक असतील, त्यासोबतच काही कर्मचारी त्यांच्यासोबत होते, ते आधी पुढे गेले आणि त्यानंतर आता या दोन्ही बसेस आपण इथे बघतोय. ज्या दोन्ही बसेसमधून सर्व आमदार, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या बसमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इतर जे 50 आमदार जे मागील काही दिवसांपासून आपण बघितलं, मागील 11 दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे सुरत असेल, मग गुवाहाटी असेल आणि मागील 3 दिवसापासून गोवा या ठिकाणी होते आणि त्यानंतर आता हा प्रवास मुंबईच्या दिशेने होतोय. महाराष्ट्र सोडून, आपले मतदारसंघ सोडून एकत्र येऊन एकनाथ शिंदेंना साथ देऊन हे सगळे आमदार मागच्या 11 दिवसांपासून एकत्र होते आणि आता हे सगळे मुंबईत जात आहेत. मुंबईत विशेष अधिवेशन उद्या बोलवलेलं आहे आणि या विशेष अधिवेशनात त्यांना हजेरी लावायची आहे, कारण विधानसभा अध्यक्षची निवड, त्यासोबतच बहुमत चाचणी या सगळ्यांना त्यांना सामोरे जायचं आहे. त्यामुळे भाजप आमदार चर्चा केली जाईल, ज्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे या सर्व आमदार मोडतील आणि पुढची दिशा ठरवण्यासाठी सुद्धा या मागील 2 दिवसापासून, म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शपथ ताज हॉटेलमध्ये बैठक होते, या बैठकांमध्ये या गटाची पुढची रणनीती ठरवली जात होती आणि आता ही ठरल्यानंतर समोरच्या गटासमोर ही रणनीती मांडली जाईल, चर्चा होईल आणि उद्या जे विशेष अधिवेशन बोलवलं आहे त्या रणनीती नुसार काम केलं जाईल. शिवाय मंत्रिमंडळ जेव्हा जाहीर होईल त्यामध्ये मंत्रिपद नेमकी कशी असतील त्याबद्दल सुद्धा प्रत्येक आमदारांशी सुद्धा चर्चा केल्याची माहिती आहे, कारण एकनाथ शिंदे मागील 2 दिवसांपासून जरी ते शपथविधीसाठी मुंबईला गेले होते, मुंबईतनं परत ते गोव्याला आले, नंतर परत आपत्ती व्यवस्थापनाची बैठक काल होती त्या बैठकीला हजर राहून त्यांनी सगळा आढावा घेतल्यानंतर 4:15 पुन्हा एकदा आपल्या सहकाऱ्यांकडे आले आणि त्यांना आपण विचारलं की परत मुंबईतनं, म्हणजे मुंबई गोवा तुम्ही अपडाऊन करत, मला त्यांनी सांगितलं की हे 50 आमदार ज्यांनी मला साथ दिली, त्यांच्यामुळे मी मुख्यमंत्री होतोय, त्यांच्यामुळे मी सत्ता स्थापन करतोय, त्यामुळे यांच्यासोबत मला राहणं गरजेचं आहे आणि आता मी या सगळ्यांना एकत्र घेऊन मुंबईत जातोय. मुंबईत स्वागत होणार आहे, यांचं स्वागत होणार आहे, छोटे कार्य जरी स्वागत होत असेल तरी स्वागत केलं जाईल आणि आपण बघतोय सुरक्षा व्यवस्था, कारण काटेकोरपणे या सगळ्याचं पालन केलं जाईल अशा पद्धतीने आवाहन करण्यात आलेलं आहे आणि इथे आपण बघतोय गाड्यांचा ताफा पोलिसांचा, गोवा पोलीस असतील आणि आता मुंबईमध्ये मुंबई पोलीस सुद्धा कडेकोट सुरक्षा व्यवस्था इथे ठेवण्यात आलेली आहे, कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशा पद्धतीने आपण या गाड्यांचा ताफा बघतोय आणि पूर्ण जो ट्रॅफिक आहे या गोव्यातल्या रस्त्यावरची ती सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला पूर्णपणे गोवा विमानतळावर जाण्यासाठीची ही व्यवस्था गोवा पोलिसांनी केलेली आहे. वेदांत, हा रस्ता पूर्ण निर्मनुष्य दिसतोय, एकही गाडीला परवानगी नाहीये, पूर्णपणे हा रस्ता कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे या ताफ्यासाठी. वेदांत, आपण सुद्धा या ताफ्यामध्ये बघतोय, ताफ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला मात्र कुठलीही गाडी समोर असू नये तशा प्रकारे पोलीस सुद्धा इशारे करतात की तुम्ही आतमध्ये येऊ नका. साधारणपणे 8 ते 10 गाड्या एका मागे एक आहेत आणि त्यातनं 2 बसेस आपण बघतोय, ज्या 2 बसमध्ये हे सगळे आमदार आहेत जे आता महाराष्ट्रात येत आहेत, मुंबईत येत आहेत आणि त्यासाठी गोवा पोलीस असतील किंवा केंद्रीय सुरक्षा असेल ही त्यांच्या सोबत आहे आणि अवघ्या साधारणपणे आपण बघतोय 20 ते 25 मिनिटांमध्ये हे गोवा विमानतळावर पोहोचतील. गोवा विमानतळावरून एक तासामध्ये मुंबई विमानतळावरचा प्रवास त्यांचा होईल आणि त्यानंतर भाजपसोबतच्या बैठकीसाठी हे सगळे आमदार ताज प्रेसिडेंट या हॉटेलला जातील.
वेदांत, हॉटेलमधून निघून आता साधारण किती अंतर आलेले आहेत हे आमदार, म्हणजे इथून आता तू जिकडे आहेस तिकडून विमानतळ किती वेळ आहे साधारण?